जयंती नदीच्या किनारी बालाघाटाच्या डोंगर माथ्यावर वसलेलं हे शहर मराठवाड्यातील एक महत्त्वाचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. या शहराची आंबे, आंबा, आम्रपूर, अवनंती, जयंतीपूर, जोगाई आंबे अशी नावे फार पूर्वीपासून अनेक शिलालेखात सापडतात. जोगाई या ग्रामदैवताच्या नावावरून या प्रदेशाला आंबे जोगाई असं नाव पडलं. आंबेजोगाईचा विचार करताना त्याचे ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, कलात्मक असे सर्व पैलू पाहता येतील. आंबेजोगाईच्या इतिहासाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने मागोवा घेताना पुरातत्वाचा आधार घेणं गरजेचं आहे. आंबेजोगाईत आजपर्यंत कोणतेही उत्खनन झालेले नसले तरी पुरातत्विक दृष्टीने हे गाव म्हणजे एक खजिना आहे. म्हणजे अलीकडच्या काळातली म्हणजे निजामाच्या काळातली बांधकामं आपल्याला इथे दिसतात. 12व्या शतकामध्ये यादवांचाच काळ आहे, पण यादवांचा राज्य पसरलेलं नाही आहे सगळीकडे. 11व्या शतकामध्ये कल्याणीच्या चालुक्यांचा कालखंड आहे. 7, 8व, 9व शतक येतं आणि ते येतं राष्ट्रकुटांचं. राष्ट्रकुटांच्या काळातली 1-2 शिल्प आंबेजोगाईमध्ये आहेत. मी जर कधी त्या बीएड कॉलेजमध्ये तिथल्या मैदानात एक भैरवाच्यासारखी एक मूर्ती आहे. माझा अंदाज असा की ती राष्ट्रकुटकालीन. आता 8व्या शतकाच्याही मागे जायचं असेल तर कदंबांच्या काळामध्ये आपण जातो. वनवासी आणि कदंब म्हणजे हा सगळा भाग हा 2 पद्धतीनं मापला जातो. एक तर अश्मक राज्यामध्ये याचा मौर्यांच्या काळामध्ये अंतर्भाव असणार आहे, पण या गावाचं नाव त्यावेळेला नाही आहे. साधारणपणे पैठणपासून सगळा दक्षिणेकडचा जो भाग आहे, मग औरंगाबाद आलं, मराठवाड्यातला सगळा भाग आला, विदर्भाचा काही भाग आला, हा सगळा अश्मक प्रांत आहे एकेकाचा. अश्मक या राजपुत्रानं वसवलेला पुराणांच्या पद्धतीने, पण ती पौराणिक अँटिक्विटी आहे. कदंबांच्या काळ चालुक्यांच्या काळातले नाही, कदंबांच्या काळातले नाही आणि सातवाहनांच्या काळातले सुद्धा अवशेष मिळालेले नाहीत. पण ज्याला ओरल आर्कियोलॉजी असं म्हणतात, लोकसाहित्य, लोककला ह्याच्यातून व्यक्त होणारी जो इतिहास असतो ती ओरल आर्कियोलॉजीमध्ये येतो. ओरल आर्कियोलॉजीमध्ये मात्र आंबेजोगाईविषयीचे उल्लेख हे अनेक ठिकाणी मिळतात. जसं चक्रधारांच्या काळामधला उल्लेख आहे, असे उल्लेख त्याच्याही मागचे जर काढले तर आंबेजोगाई हे गाव त्याही कालखंडात असलं पाहिजे असं आपल्याला म्हणता येतं. जयंती नदीच्या किनारी योगेश्वरी देवीचं मंदिर वसलेलं आहे. मंदिराला 2 प्रवेशद्वारं आहेत. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर उंच शिखर दिसतं. मंदिराच्या शिखरावरती अनेक शिल्प दिसतात. त्यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहेत. त्यात स्त्री रूपातील गणेशी हे शिल्प विशेष आकर्षक आहे. मंदिराची पुनर्बांधणी अनेक वेळा झालेली असल्यामुळे त्याचा निश्चित काळ सांगता येणं कठीण आहे. हा जो एक संपर्क थेट कोकण ते आंबेजोगाई आहे याच्यावर फारसा प्रकाश कोणी पाडलेला नाहीये. ठीक आहे, पौराणिक कथा काही आहेत, चित्पान कोकणस्थांची कशी कुलदेवता झाली वगैरे, पण तेवढ्यापुरतं ते मर्यादित आहे. पण याचा दुसरा एक अर्थ असा आहे की अत्यंत प्राचीन काळापासूनच आंबेजोगाई हे केंद्र फार मोठं केंद्र होतं, की ज्या काळात कुठल्याही प्रकारचं जाणं येणं सहज शक्य नव्हतं, नद्या ओलांडाव्या लागायच्या, राज्य ओलांडावी लागायची, जंगलं ओलांडावी लागायची आणि किनारपट्टीवरनं आंबेजोगाईकडे यायचं.
याची कल्पना आज आपण करू शकत नाही. देवीविषयीच्या अनेक लोककथा समाज मनात कोरलेल्या आहेत. परळी येथील वैद्यनाथाशी विवाह ही विशेष लोकप्रिय कथा आहे. याचा संदर्भ हत्तीखाना या लेणीत असणाऱ्या शिल्पाशी जोडला जातो. योगेश्वरी मंदिराच्या वायव्य दिशेस जयंती नदीच्या काठी सपाट जमिनीवर कोरलेली ही प्रशस्त शिवलेणी आहे. येथे प्रचंड मोठे असे 4 हत्ती आहेत, त्यामुळे या लेणीला लोक हत्तीखाना म्हणून ओळखतात. गुहेच्या दारावर 2 द्वारपाल व योगिनींच्या मूर्ती आहेत. उजव्या बाजूस आणखी 2 मंदिरं आहेत. भिंतीवर तांडव नृत्य व सप्त मातृकांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. अंगणाच्या मध्यभागी 30 फूट लांबी रुंदीचा नंदी मंडप असून त्यात घुंगर माळा असलेला भव्य नंदी आहे. इतिहास आणि शिल्पसौंदर्य या दोन्ही दृष्टिकोनातून हे लेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शके 1066 मधील राष्ट्रकूट घराण्याच्या महामंडलेश्वर आदित्याचा शिलालेख येथे सापडला आहे. शिलालेखात या लेणीचा उल्लेख भूचरनाथ लेणं असा आहे. हत्तीखाना लेणीच्या जवळच जयंती नदीच्या दुसऱ्या तीरावर सपाट भूमीत कोरलेली ही जैन लेणी. लेण्यात पूर्वाभिमुख सभामंडप व प्रवेशद्वारास दोन्ही बाजूस समोरासमोर उभे असलेले 2 दगडी हत्ती आहेत. लेणीमध्ये महावीराची मूर्ती तसेच पार्श्वनाथाची मूर्ती देखील आहे. बाहेरील बाजूस भिंतीवर जैन धर्मातील 24 तीर्थंकरांच्या मूर्ती आपल्याला दिसतात. जैन लेणीच्या शेजारी वैष्णव लेणी आहे. या लेणीवरूनच मुकुंद राजाकडे जाणारा रस्ता आपल्याला दिसतो. पण या लेणीमधून घाण पाणी जात असल्यामुळे याची प्रचंड वाईट अवस्था झालेली आहे. पण लेणीमधील शिल्प खूप सुंदर आहेत. लेणीत वीरभद्र, दत्तात्रेय, अष्टभुजा देवी, शेषशाही विष्णू व वराहमूर्ती फार भव्य व आकर्षक आहेत. ही जी लेणी आहेत, या लेण्यांचा सुद्धा फार मोठा कॉम्प्लेक्स तिथे होता. रस्त्याच्या बाजूला तसाच एक कॉम्प्लेक्स लेण्यांचा हा होता. आणि त्याच्याही पलीकडच्या बाजूला म्हणजे या आत्ताचा ज्याला हत्तीखाना आपण म्हणतो भूचरनाथाची लेणी ती, आणि रस्त्याच्या कडेला नदीच्या पात्रामध्ये दिसणारी काही शिल्प त्या ठिकाणचं, अशा 2 लेण्या, मोठ्या लेण्या दोन्ही, आणि त्यांच्या मधल्या भागात आणखीन एका ठिकाणी उत्खनन करण्याची त्यावेळेला गरज होती. डॉक्टर MN देशपांडे हे आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे डायरेक्टर, ते ज्यावेळेला इतिहास परिषदेसाठी इथं आले होते तेव्हा त्यांना मी त्या साईट्स दाखवल्या होत्या पुरातात्विक स्थळ, पण दुर्दैवानं पुरातत्वानं कधी लक्ष दिलं नाही. अंबाजोगाईच्या ईशान्य दिशेस 2 किलोमीटर अंतरावर डोंगर भूमी सपाट करून अमलेश्वर हे महादेव मंदिर तयार केले आहे. छतावर नृत्यमग्न शिव, महिषासूर मर्दिनी, अंधकासूर वध अशा मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या बाह्य भागावर अनेक मूर्ती आहेत. त्यात वेगवेगळ्या यक्षी, गणेश, शिव, पार्वती, महिषासूर मर्दिनी, विष्णू शिल्प, भग्न अवस्थेतील नृत्यमग्न गणेश तसेच वामन अवताराचे सुंदर शिल्पही आहे. त्या ज्या आहेत त्या अप्सरा आहेत, त्या नृत्यात निमग्न असतात, निरनिराळ्या प्रकारच्या अभिनयात निमग्न असतात. त्यांच्या हावभावावरून त्याचप्रमाणे निरनिराळ्या प्रकारच्या करणांच्यावरून म्हणजे
पायांच्या आणि हातांच्या हालचालीवरून निर्णा प्रकारचे भाव रस व्यक्त करत असतात आणि त्याच्यामुळे त्याच्यातून निर्णा प्रकारचे रस कसे दिसतील, कुत्रा डबे म्हणजे वत्सल रस ठेल. त्याच्यानंतर जी विरहातुक्त आहे किंवा जी प्रियकराला लेख लिहिली आहे त्याच्यामध्ये निर्णा प्रकारच्या शृंगाराची छटा आढळली तुम्हाला. तेव्हा या सुरसुंदरी ज्या असतात त्या नुसत्या सुरसुंदरी नसून संस्कृत वाङ्मयातल्या ज्या निरनिराळ्या नायिका आहेत त्याच आपल्या निरनिराळ्या प्रसंगानुरूप प्रकट झालेल्या आहेत. आणि अशा प्रकारचा हा प्रासाद आहे आणि आतमध्ये राजाप्रमाणे ऐश्वर्यवान दैदिप्यवान अशा प्रकारचा प्रभू आतमध्ये बसलेला आहे. यादवकालीन महत्वाचे मंदिर म्हणून खोलेश्वर मंदिराचा उल्लेख करावा लागेल. बाजार वस्तीत असलेलं हे मंदिर बरंच गजबजलेलं असतं. मंदिरात प्रवेश करताच डाव्या बाजूस एक सुंदर शिलालेख आहे. खोलेश्वराची कन्या लक्ष्मी हिचा शके 1162 मधील हा शिलालेख आहे. खोलेश्वराचा मुलगा रामनारायण एका युद्धात कामी आला म्हणून त्याच्या बहिणीने लक्ष्मीने भावाच्या स्मरणार्थ बांधलेलं हे मंदिर आहे. याचे पडसाद आपल्याला त्या देवळाच्या बांधकामावरही दिसतात. मी आता इतकी देवळं पाहिली महाराष्ट्रातही, पण कोणत्याही गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर सैनिकांचं शिल्पांकन नाही या देवळात ते तुम्हाला दिसेल. त्याच्यावरूनही आपल्या लक्षात येतं की युद्धात मारला गेलेला आपला भाऊ म्हणजे एक सैनिक आहे, तर त्याचं स्मरण आपल्याला या दृष्टीनं करता येईल. आणि ह्याचा उल्लेख तिने ते देऊ बांधलं याचा उल्लेख शिलालेखात आहे. खोलेश्वर हा यादव नरेश सिंघणदेव याचा सेनापती होता. मंदिरासमोर जैन राजा जैत्रपालाची गढी आहे. रेणुकाई मंदिराच्या उत्तरेस सकलेश्वर मंदिर आहे. मंदिरावर उत्कृष्ट शिल्प आहेत. येथे शके 1150 सकलेश्वर मंदिर दानलेख मिळालेला आहे. शिल्पकलेचा उत्तम नमुना म्हणजे हे मंदिर आहे. मंदिराची अवस्था खूप वाईट होती. गावातल्या काही मंडळींनी पुढाकार घेऊन येथे साफसफाईच्या कामास सुरुवात केली, पण चुकीच्या पद्धतीने उत्खनन झाले. पण यामुळेच आंबेजोगाईच्या इतिहासाला एक वेगळे वळण मिळाले. यामुळे उर्वरित महाराष्ट्राने व पुरातत्व विभागाने आंबेजोगाईची दखल घेतली. सकलेश्वर मंदिराचा संपूर्ण अभ्यास पुरातत्व वस्तू संग्रहालय संचालनालयामार्फत हाती घेण्यात आला. सर्वप्रथम याचे प्लॅन्स आणि एलिव्हेशन आणि कंडिशनल मॅपिंग ह्या कामांची पूर्तता झाली आणि नंतर जितक्या भागात मंदिराभोवती अवशेष मिळत आहेत त्या सर्व भागात उत्खनन करायचा प्रस्ताव संचालनालयाने तयार केला. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांच्यामार्फत आपण लायसन्स मिळवून 2017-18 ह्या वित्त वर्षात आपण हे काम हाती घेतलं. तर ह्यात प्रामुख्यानं सगळे जे मंदिराभोवतालचे अवशेष विखरलेले आहेत आत्ता सर्फेसवरती आहेत ते एकत्र करणं, ते एका स्कल्पचर शेडमध्ये शिफ्ट करणं हा एक पहिल्यांदा आपण टप्पा पार केला. आणि हे अवशेष त्या जागेवरून हलवण्याच्या आधी ज्या ठिकाणी सापडलेत त्या ठिकाणाचं त्या लोकेशनचं रेकॉर्डिंग करून आपण ते हलवलेत. आता दुसरा टप्पा म्हणजे जमिनीखाली गाडलेले अवशेष आणि त्याचं शास्त्रशुद्धरित्या उत्खनन आपण हाती घेतलं आहे. संपूर्ण एरिया हा ग्रीड पॅटर्नमध्ये विभागून त्या त्या ग्रीडचं किंवा त्या त्या ट्रेंचला नंबर्स देऊन आपण उत्खनन सुरू केलं. आणि उत्खननात दोन प्रकारे आपल्याला गोष्टी आढळतात, एक तर आधीच्या इमारतींचे अवशेष आणि लूज मिळणाऱ्या वस्तू, अशा दोन पद्धतीनं याचं वर्गीकरण आपण करतो आहे. आपण उत्तर आणि दक्षिणेस पाहिलं तर तिथं 4 छोट्या मंदिरांचे अवशेष किंवा प्लिन्स आपल्याला आढळून आलेले आहेत. आणि आपण पश्चिमेकडे पाहिलं तर आपल्याला घाटावर जशा पायऱ्या दिसतात तशा पायऱ्यांचे अवशेष आत्ता आढळून आलेले आहेत. आणि संपूर्ण परिसराचा अभ्यास करता असं लक्षात येतं
की हा नदी किनारीचा घाट वगैरे नसून हा कुंडाचा एक भाग असावा असा आत्ताचा कयास आहे. आणि साधारणतः चौकोनी किंवा आयताकृती आकारात खालती उतरत जाणाऱ्या पायांनी बनवलेलं हे अतिशय सुंदर कुंड असावं हा कयास आहे. आणि त्याचा आत्ता एक चतुर्थांश भागच उत्खननात उघडा झाला आहे. आणि भविष्यकाळात हे संपूर्ण कुंड रिकामं करून त्याला मूळ स्वरूपात रिस्टोअर करणं हा संचालनालयाचा उद्देश असेल. कायमच गूढ भासणारं हे मंदिर खूप बाहेर निघूनही आपली गूढता कायम ठेवून आहे. सकल ईश्वर म्हणजे सर्वांचा ईश्वर. कदाचित वेगवेगळ्या पंथाची पूजा येथे होत असावी. अतिशय सुंदर कोरीव काम असलेली वैविध्यपूर्ण शिल्पे येथे सापडतात. या परिसरात लिंगायत समाजाची स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीमधील हे शिवलेणं आणखीनच गूढ भासतं. मंदिरात 6 सुंदर नृत्यांगना आहेत. विराण शांतते त्या सर्व इथे आपली कला सादर करत असाव्यात असा भास निर्माण होतो. अंबाजोगाईच्या मध्यवर्ती वस्तीत हे चौभारा गणेश मंदिर आहे. उत्कृष्ट कोरीवकाम असणारे मंदिराचे छत आहे. मंदिरात उजव्या बाजूस खोलेश्वराचा शके 1150 शिलालेख दिसतो. शिलालेखात त्यावेळच्या नगर रचनेचा उल्लेख आला आहे. जैन धर्मानुयायी लोकांची बरीच मोठी वस्ती येथे असल्याने जैन गल्लीमध्ये त्यांचे मोठे मंदिर आहे. जवळपास 1150 हे जे मंदिर आहे त्यापूर्वीपासून इथं जैन समाज असला पाहिजे. जैन समाजाची वस्ती इथं असली पाहिजे कारण इथं जैत्रपाल नावाचा राजा होता याचे ऐतिहासिक संदर्भ सापडतात. एकाच जागेमध्ये एकाच इमारती ह्या वाड्यामध्ये पलीकडच्या बाजूला दिगंबर जैन मंदिर आहे, इथे श्वेतांबर जैन मंदिर आहे. दोन्ही मंदिरं एकत्र आहेत आणि या समाजाचं इथलं राहणं देखील आहे. याबरोबरच इतरही काही महत्वाची मंदिरे येथे आहेत. सतत पाण्याने भरलेले नागझरी तीर्थ, आयुर्वेदिक जडीबुटीची देवता बुट्टेनाथ, पुत्रेश्वर मंदिर, मूळ जोगाई, रेणुकाई मंदिर, काशी विश्वेश्वर मंदिर, 2 राम मंदिरे व वीरशैव लिंगायत समाजाचा इतिहास सांगणारा 900 वर्ष जुना शंभूलिंग स्वामी मठही येथे आहे. आंबेजोगाईचा त्यावेळेचा नकाशा किंवा त्यावेळेची नगर रचना जी आहे ती 3 प्रकारांना सांगता येऊ शकते. स्थानिक महात्म्याप्रमाणे 1625 तीर्थस्थान म्हणजे जलाशय या गावात होते.